नमस्कार, मी आरती आणि माझ्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पार्टीवेअर फ्रॉक बघणार आहोत. तर मी मेन फॅब्रिक जो आहे शायनी 2.5 मीटर घेतलेला आहे. 7 मीटर मी नेट घेतलेली आहे. 2 मीटर मी सेंटॉन लाईनिंग घेतलेलं आहे सिल्कचं आणि 2 मीटर मी कॉटनचं अस्तर घेतलेलं आहे. सगळ्यात आधी या चेस्टच्या मार्किंगनुसार 2 पार्टमध्ये आपल्याला 2 फोल्डमध्ये फॅब्रिक घेऊन घ्यायचं आहे. आणि तुमचं जेवढं फुल शोल्डर आहे, तर माझं जेवढं फुल शोल्डर आहे त्याचं मी हाफ करत आहे. माझं शोल्डर हाफ करून झाल्यानंतर मी हाफ शोल्डर केलं तिथे मार्क करणार आहे. 1/2 इंच मी खाली डाऊन मार्क करणार आहे. वरून मग मी ऑनफोल्डच्या साईडने 2 इंचावरती मार्क करणार आहे. आणि या 2 लाईन ज्या आहे त्या मी जुळवून घेणार आहे. ठीक आहे, आता आपल्याला आर्महोलचं मार्किंग करायचं आहे. तर तुमची चेस्ट जेवढी आहे त्याला डिवाइड बाय 6 + 1 इंच करायचं आहे. आणि हा तुमचा आर्महोल येईल. फॉर्म्युला कोणत्याही साईजसाठी सेम राहणार आहे. आणि हा फ्रॉक मी 12 ते 14 वर्षाच्या मुलीसाठी बनवणार आहे. सगळ्यात आधी एक मी आर्महोलचं मार्क करून घेतलं आहे. चेस्ट लाईन आपली ड्रॉ करून झालेली आहे. आता आपली जेवढी लेंथ आहे त्यात +1 इंच करून मार्क करायचं आहे. शोल्डर आणि आपण जे त्याचं सेंटर काढलेलं आहे ऑनफोल्डच्या साईडने त्याचं सेंटर काढलं. सेंटरवरून 12 इंच आपला टॉप पार्ट आहे, तर 13 इंचावरती मार्क केलं. 13 इंचावरती मार्क करून लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आता आपल्याला चेस्टचं मार्किंग करायचं आहे. तर माझी चेस्ट 32 इंच आहे, त्यात मी 4 इंच लुझिंग ॲड केलं, त्याला डिवाइड बाय 4 केलं आणि 9 इंच उत्तर आलं. म्हणजे 4 इंच तुम्हाला कोणत्याही साईजसाठी छातीमध्ये आणि कमरेमध्ये लुझिंग जे आहे ते ॲड करायचं आहे. आणि 1 इंच मी शिलाई मार्जिन ठेवलेलं आहे. त्याच पद्धतीने आपल्याला कमरेचं माप देखील माझं 30 इंच आहे, त्यात 4 इंच ॲड केलं, त्याला डिवाइडेड बाय फोर केलं आणि अशा प्रकारे इथे मार्किंग केलं. आणि 1 इंच मी इथे शिलाई मार्जिन केली. दोन्ही लाईन ज्या आहे आपल्याला सेम इक्वल ज्या आहे त्या जोडून घ्यायचं आहे. आता हे जोडून झालं, आता आपल्याला आर्महोल टाकायचं आहे. इथे जेवढं तुम्ही तुमचा आर्महोल घेतला खाली तिथे 1/2 इंच आपल्याला कमी जायचं आहे. 1/2 इंच कमी जाऊन आपल्याला क्रॉसमध्ये अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचं आहे. आणि हलका आपल्याला आर्महोलचा शेप द्यायचा आहे. 0.75 तुम्ही इथे घेऊ शकता. आणि आर्महोलचा आता आपल्याला आकार ड्रॉ करायचा आहे. अशा पद्धतीने इथे आपल्याला आकार जो आहे तो ड्रॉ करून घ्यायचा आहे. आता आपल्याला गळा रुंदी आणि गळा लांबी टाकायची आहे. तर मला रेडी शोल्डर जे आहे जेवढं हवं त्यात 1 इंच ॲड करायचं आहे. मला रेडी शोल्डर 2 इंचाचं हवं आहे, तर त्यासाठी 1/2 इंच गळ्याच्या साईडने, 1/2 इंच आर्महोलच्या साईडने शिलाईमध्ये जाण्यासाठी 1 इंच मी ड्रॉ केलं, म्हणजेच 3 इंचावरती मार्क केलं. सेंटरमधून जे आहे गळ्याची लांबी टाकली. मला जेवढी लांबी हवी आहे तेवढी लांबी घेतली, स्क्वेअर आखून घेतला आणि त्यात मी गोली व आकार दिलेला आहे. अशा पद्धतीने समोरचा गळा आपला ड्रॉ करून झाला. आता आपल्याला मागचा गळा ड्रॉ करायचा. मागचा गळा ड्रॉ करताना लेंथ घेऊन घ्यायची आहे. मी लेंथ 1.5 इंच घेतली आहे. एक स्क्वेअर ड्रॉ करून घ्यायचा आणि तिथून परत आपल्याला गोळ्याचा आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने आपला दोन्ही गळ्यांचा आकार देऊन झालेला आहे. आता आपल्याला एक आणखी फॅब्रिक घ्यायचं आहे, म्हणजेच आपण फक्त हे 2 फोल्डमध्ये केलेलं आहे. आणखी एक फॅब्रिक ठेवायचं आहे आणि तिथे आपल्याला चेनसाठी मार्जिन ठेवायचं आहे. तर इथे बघा, एक मी 2 फोल्डमध्ये कापड घेतला, एक मार्जिन ड्रॉ केली. आता तिथून मी 1/2 इंच मोजणार. 1/2 इंच मोजून झालं की चेनसाठी आपल्याला आणखी एक लाईन ड्रॉ करायची आहे. एक लाईन ड्रॉ करून झाली की आपल्याला ऑनफोल्डची साईड अशा पद्धतीने इथे ठेवायची आहे आणि नंतर कट टू कट आपल्याला मार्क करायचं आहे. सगळ्यात आधी आपण आपला बॅक पार्ट काढून घेऊयात. बॅकपार्ट मी अशा पद्धतीने काढून घेतलेला आहे. आता आपल्याला फ्रंटचा नेक कट करून घ्यायचा आहे. फ्रंटचा नेक देखील मी कट करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपले नेक जे आहे कट करून झाले आहे. आता आपल्याला रॉंग आणि राईट साईड जे आहे मार्क करून घ्यायचे. अशा पद्धतीने मार्क करून घेतलं आणि मेन फॅब्रिकवरती कापड ठेवून कट टू कट कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने कट टू कट कट करून घेतलेला आहे बॅक आणि फ्रंट पार्ट. आता आपल्याला तिथे जोडायचं आहे. इथे बघा, एकावरती एक ठेवून आर्मोलच्या साईडने आणि गळ्याच्या साईडने स्टिच लावून घ्यायची आहे. चेनच्या साईडने आणि शोल्डरच्या साईडने लावायची नाही आहे. आणि फ्रंट पार्टला देखील आर्महोलला अशा प्रकारे इथे आणि गळ्यावरती जे आहे आपल्याला स्टिच लावून घ्यायची आणि परत आर्महोलला स्टिच लावून घ्यायची आहे. शोल्डर पॅक करायचे नाही आहे, कारण की आपण ते पलटवणार आहोत म्हणून.
इथे बघा अशा पद्धतीने अर्धा इंचावरती शिलाई लावून घेतली आहे आणि एक पार्ट मी पलटून पण घेतलेला आहे. तशाच पद्धतीने इथे पण मी शिलाई लावून घेतली, छोटे छोटे कट्स लावून घेतले. आता हा कापड मी पलटवून घेतलेला आहे, ठीक आहे. समोरचा पण कापड मला असाच उलट ठेवायचा आहे. समोरचा आपण जो पार्ट आहे तो आपण शोल्डर फिक्स झाल्यावरती करूया. तर बघा इथे समोरचा उलटा आहे आणि हा पार्ट आर्महोलच्या साईडने आपल्याला म्हणजे सरळ केल्यावरती आर्महोलच्या साईडने आल्या पाहिजे अशा पद्धतीने ठेवायचा आहे. दोन्हीचे शोल्डर एकमेकांमध्ये फिक्स करायचे आहे इथे. अशा पद्धतीने इथे शोल्डर फिक्स करून घ्यायचे आहे आणि सरळ करून बघायचं. आपला आर्महोल येत आहे ना आर्महोलच्या साईडने, फिटिंगची मार्जिन फिटिंगच्या मार्जिनने येत आहे अशा पद्धतीने बघायचं आणि नंतर स्टिच लावून घ्यायची आहे. खालचा कापड आपल्याला सरळ टाकायचा आहे. इथे बघा अर्धा इंचावरती स्टिच लावून घेतलेली आहे आणि कापड मी इथे काढून घेतलेला आहे. इथे बघू शकता तुम्ही, याला आयन केल्यानंतर हा सेट होऊन जातो आणि याची फिनिशिंग तुम्ही बघू शकता बिलकुल रेडीमेड फ्रॉकसारखी आलेली आहे. या दुसरं पण शोल्डर आपल्याला तशाच पद्धतीने फिक्स करून शिलाई लावून घ्यायचं आहे आणि हे देखील अशा पद्धतीने पलटवून घ्यायचं आहे. हे देखील इथे मी अशा पद्धतीने पलटवून घेतलेलं आहे आणि एखाद इथे जर कापड जास्तचा झाला, एखाद जर आपल्याला प्लीट्स टाकायची असेल तर ती अस्तरच्या साईडने टाकायची, वरून नाही. आणि इथे बघा मी इथे नाडी देखील फ्रॉकसाठी कट करून घेतलेली आहे. तर इथे मी 3 इंच एवढा फॅब्रिक आणि लांबी तुम्हाला जेवढी हवी तेवढी घ्यायची आहे. डबल फोल्डमध्ये शिलाई लावून घ्यायची आहे इथे. आणि फ्रंट पार्ट आपला प्लेन प्लेन दिसतो, त्यात आपल्याला काहीतरी पॅटर्न रेडी करायचं आहे. तर इथे बघा माझा जेवढा टॉप पार्ट आहे त्यापेक्षा मी थोडंसं 5 ते 6 इंच जास्त डबलमध्ये घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने मी डबल कापडाला शिलाई लावून घेतलेली आहे. शिलाई लावून घेतली. आता हा कापड मी सरळ करणार आहे, म्हणजेच मी इथे पॅटर्न रेडी करणार आहे. सॉरी, एका साईडने माझी शिलाई लागली नाही आहे, परत मी शिलाई लावणार आहे. याला निघली आहे ती शिलाई. आणि नंतर अशा पद्धतीने इथे प्लीट्स टाकायचे आहे आणि साईडने फिटिंगच्या साईडने ते बघा इथे खाली खालून आपल्याला 1 इंच आणि वरून आर्मोलच्या साईडने 1 इंच सोडून जे आहे बाकी पूर्ण इथपर्यंत आपल्याला प्लीट्स टाकून घ्यायची आहे. इथे कट टू कट ठेवायचं नाही आहे कारण की आपण इथे फिटिंग करू तेव्हा तो पार्ट आतमध्ये जाणार आणि नंतर खेचल्यासारखा होणार म्हणून अशा पद्धतीने इथे छोटे छोटे प्लीट्स टाकून घ्यायचे आहे आणि इथे शिलाई लावून घ्यायची आहे. या पण साईडने आपल्याला तसंच करायचं आहे. कापड इथे जास्त लूज ठेवायचा नाही आहे. आधी पूर्ण सेट करून घ्यायचा आहे आणि नंतर कापड कट करून घ्यायचा आहे आणि नंतर इथे पण सेंटरमध्ये आपल्याला प्लीट्स टाकून घ्यायची आहे आणि नंतर तुम्ही सुई दोऱ्याने किंवा बो लावून इथे पॅच जो आहे तो अटॅच करू शकता. मी सुई दोऱ्याने नंतर स्टिच करून घेईल. अशा पद्धतीने पॅटर्न आपला लावून झाला, स्टिच करून झालेला आहे. बाकीचं डेकोरेट याचं आपण नंतर करूया. आता ही नाडी घेतलेली आहे, खालून आपण 1 इंच ते 1.5 इंच वर असे दोन्ही साईडने आपण इथे ठेवलेली आहे आणि याला स्टिच लावून घ्यायची आहे. स्टिच लावून झाली आहे, ठीक आहे. आता आपल्याला बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट असा सरळ ठेवायचा आहे. सरळ ठेवून बिलकुल आपण जिथून मार्जिन आहे बिलकुल कडेने आपल्याला 1/2 इंचात आपल्याला शिलाई लावायची आहे. त्यानंतर कापड आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे. कापड सरळ करून झाला की इथे बघा आपण 1 इंचाची मार्जिन ठेवली होती, आपलं 1/2 इंच आतमध्ये दबलं आणि 1/2 इंच आपलं शिल्लक राहिलं. त्या 1/2 इंचात आपल्याला इथे फिटिंगची शिलाई लावून घ्यायची आहे. इथे अशा पद्धतीने फिटिंगची शिलाई लावून घेतलेली आहे आणि याची आपल्याला कुठेच धागे दोरे असे दिसत नाही आणि परफेक्ट आपली अशी फिनिशिंग आलेली आहे. या पण साईडने आता आपल्याला मोजून घ्यायचं. आधी टॉप पार्ट आपली फिटिंग झालेली आहे, आता आपल्याला खालचा घेरा कट करायचा आहे. तर संपूर्ण घेरा जो आहे तो मी मोजून घेत आहे. टॉप पार्ट आपली किती आला आहे तर साधारण हा 36.5 इंच आपला आलेला आहे. आता आपल्याला घेरा रेडी करायचा आहे. तर इथे बघा हा सिक्वेन्सचा फॅब्रिक आहे, म्हणजे शाईनी फॅब्रिक. हा आपण अम्ब्रेलामध्ये कट करूया. हा डबल फोल्ड अशा पद्धतीने करून घेतला आणि लेंथ जिथे बसेल तिथे तशा पद्धतीने असा मी 4 फोल्डमध्ये करून घेतलेला. याचा घेरा आपला जास्त येणार. आता इथे बघा 36 इंच आपली जी आहे ती कमर आहे आणि त्याला डिवाइड बाय मी 4 केला आणि ते 9 आलेलं आहे. आणि इथे आपण सर्कलमध्ये 9 जिथे येणार तिथे अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचा आहे आणि गोली आकार आपल्याला देऊन द्यायचा आहे. इथे आपली कमर 36.5 इंच होती पण इथे 1/2 इंच मेजर करायचं नाही आहे कारण की हे वाढतं किंवा कमी होतं हे थोडंसं आपल्याला वाढूनच मिळणार. आणि जर इथे थोडंसं वाढलं तर नंतर आपण प्लीट्स टाकणार, त्यात थोडी थोडी चुनी टाकणार, म्हणजेच ते छान दिसेल. अशा पद्धतीने इथे 9 इंच आपलं संपूर्ण आलं असं मार्क करून घेतलं. आता इथून आपल्याला लेंथ टाकायची आहे. तर माझा पूर्ण फ्रॉक जो आहे इथे बघा अशा पद्धतीने पूर्ण 9 इंच मी परत मोजून घेतलेला आहे आणि वरती 1/2 इंच सोडून आपल्याला
हे करून घ्यायचं आहे. आता बघा, माझ्या पूर्ण फ्रॉकची लेंथ 34 इंच होती, त्यात आपण 12 इंच टॉप पार्ट घेतला, मग राहिलं 22 इंच. ठीक आहे, 22 इंच. आता इथं आपल्याला आपल्याला सिक्वेन्सचा फॅब्रिक कुठपर्यंत हवा ते बघायचं आहे, किंवा तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला हाफ हाफ करायचं असेल, म्हणजे 11 इंचाचा घ्यायचा असेल तरी घेऊ शकता, 1/2 इंच 11 इंच नेट दिसणार. मी 8 इंच खालून मायनस केलं, म्हणजे 14 इंच मी याची पूर्ण लेंथ ठेवणार आणि खाली फक्त आपली 8 इंच नेट दिसणार. तर इथे अशा पद्धतीने 14 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे. इथे 14 इंचावरती आपल्याला, म्हणजे 1/2 इंच वरच्या बाजूने आणि 1/2 इंच आपलं खाली वाढलं पाहिजे, म्हणून मी इथे 15 इंचावरती मार्क करून घेत आहे. पूर्ण सर्कल आपल्याला 15-15 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपलं मार्क करून झालेलं आहे. आता आपल्याला याचं कटिंग करायचं आहे. अशा पद्धतीने हे कट झालेलं आहे. वरून देखील मी कॉर्नर कट करून घेणार आहे. हा कापड आपल्याला सरळ करायचा आहे, परत आणखी असा झटकून घ्यायचा आणि थोडा आणि परत आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे. म्हणजेच सर्कलमध्ये अंब्रेलामध्ये कट केल्यानंतर कापड कमी जास्त होतो, जास्त कापड आपला थोडा वाढतो, तर तो वाढलेला कापड आपल्याला इथे कट करायचा आहे. अशा पद्धतीने पकडला आणि इथे बघू शकता तुम्ही आपला एवढा कापड वाढलेला आहे. तर हा कट करून, जर हा कापड कट केला नाही तर खाली वर आपलं असं दिसणार. आणि इथून मी मधातून देखील कट करून घेणार आहे. इथे आपण चेन लावणार नंतर, तर इथून देखील मी कट लावून घेतलेला आहे. आता अस्तर घ्यायचं आहे. अस्तर पण आपल्याला त्याच फॉर्म्युल्याने कट करून घ्यायचं आहे. अस्तर आपल्याला मेन फॅब्रिक आपण सिक्वेन्सचं जेवढं घेतलं होतं, कारण की आपलं माझं जे अस्तर आहे ते थोडा डार्क कलरचं आहे आणि नेट फेंट कलरची आहे, तर जेवढं घेतलं होतं त्याला आपल्याला थोडं कमी असंच कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला जेवढं हवं असतं तेवढं इथे मार्क करून घ्यायचं आहे. मी इथे जास्त घेतलं होतं पण मी नंतर कट केलं, कारण की ते नेटमधनं दिसत होतं जास्त डार्क कलर, तर नंतर मी कट करून घेतलं. इथे मी 15 इंचच घेतलेलं होतं पण मग नंतर मी कट केलेलं होतं. आता अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. कट करून झाल्यानंतर कट टू कट मी कॉटन अस्तर देखील कट करून घेतलेलं आहे. कॉटन अस्तर मी याच्यापेक्षा 2 इंचाने कमी घेतलेलं होतं. अशा पद्धतीने अंब्रेलाज कट करून झाले. आता ही नेट आहे, नेट आपली जेवढी आहे तेवढी मी फोल्ड करून घेतलेली आहे. आणि इथे आपल्याला नेट 22 इंच आपली पूर्ण लांबी होती, तर 23 इंचावरती मार्क करून कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने 23 इंचावरती मार्क केलं आणि हे कट करून घेतलेलं आहे. कट करून झाल्यानंतर आता ही एवढा कापड आपला उरलेला आहे, तर याला आपल्याला छोटे छोटे गेदर्स बनवायचे आहे. फ्रॉकला खालच्या घेऱ्यानुसार लावायला. ही स्केल 2 इंचाची आहे, तर 2 इंच येईल इतकं मी अशा पद्धतीने मार्क करून घेतलं. ह्या सगळ्या पट्ट्यानंतर मी कट करून घेतलं. याचे आपल्याला गेदर्स रेडी करायचे आणि ते खालच्या घेऱ्याला आपल्याला नंतर अटॅच करायचे आहे. तर ही नेट आहे. या नेटला आपल्याला कमरेच्या मापा इतक्या चुन्या टाकून घ्यायच्या आहे, म्हणजेच गॅदर्स टाकून घ्यायचे आहे. आणि नंतर आपल्याला अंब्रेला म्हणजे जेवढं आहे तेवढं आपल्याला मोजून बघायचं आहे की आपलं किती आलं आणि किती नाही आलं. आपलं नेट हे सॅटिन लाइनिंगच्या खाली म्हणजे वरती राहणार, त्यावरती सिक्वेन्स राहणार. आणि ही आपल्याला लेयर नंतर गॅदर्स बनवून घेतलेले आहे. हे गॅदर्स आपल्याला फिटिंग आणि चेन लावल्यानंतर नंतर लावायचे आहे शेवटीमध्ये. तर अशा पद्धतीने सगळे गॅदर्स रेडी करून घेतले. इथे बघा, मेन फॅब्रिक वर घेतला, नेट खाली घेतली, त्याच्याखाली सिक्वेन्स सॅटिन लाइनिंग घेतलं आणि अशा पद्धतीने मी इथे जोडून घेतलेलं आहे. हे 3 पार्ट मी जोडून घेतलेले आहे आणि कमरेच्या मापा इतकं संपूर्ण रेडी केलेलं आहे. जर जास्त झालं असेल तर 1-2 प्लीट्स टाका, कमी झालं असेल तर थोडं 1/2 इंचा खालून कट करा, म्हणजे अंब्रेला वाढेल. अशा पद्धतीने आपलं इथे जोडायला घ्यायचं आहे. आता याच्यावरती आपल्याला कॉटनचं लाईनिंग घ्यायचं आहे. इथे आधी शिलाई लावून घ्यायची आणि याच्या शिलाई लावल्यानंतर आपल्याला वरून कॉटनचं लाईनिंग घ्यायचं आहे आणि 1/2 इंचावरती आपल्याला परत शिलाई लावून घ्यायची आहे. जर तिन्ही शिलाया सोबत लावता येत नसेल तर आधी खालचा घेरा अटॅच करायचा आणि नंतर वरती अशा प्रकारे अस्तर ठेवायचं आणि स्टिच लावून घ्यायचं. इथे बघा, अशा प्रकारे मी इथे स्टिच लावून घेतलेली आहे, तुम्ही इथे बघू शकता. आता मी हा अस्तर खाली करणार, म्हणजे सरळ, आणि तुम्ही याची फिनिशिंग बघू शकता. बा कुठेच हे म्हणजे अनकम्फर्टेबल असं आपलं झालेलं नाही आहे, टोचणार नाही, काहीच नाही. अशा पद्धतीने जर तुम्ही घेरा अटॅच कराल तर आता आपल्याला इथे दोन्ही इथपर्यंत आपल्याला चेन लावायची आहे, म्हणजे बाळाच्या कमरेच्या 2-3 इंचाखाली आपल्याला
चेन लावायची आहे आणि नंतर हे सगळे घेरे आपल्याला अटॅच करून घ्यायचे. तर मी इथे आधी चेन लावून घेणार आहे. इथे बघा, इथपर्यंत मी चेन लावलेली आहे. आता आपल्याला इथे मी ओपन इथे ओपन होते, इथे थोडंच माझा कापड जास्त झाला आहे, तो आपल्याला साईडने शिलाई करून कट करून घ्यायचा आहे. इथपर्यंत आपल्याला आली आहे आपली चेन. आता आपल्याला वरचा सिक्वेन्स फॅब्रिक नेट आणि सॅटिन कॉटन हे आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे वेगळं. आणि आपल्याला ही चेन जी आहे याला देखील आपल्याला कवर करायचं आहे. तर यासाठी मी 1.5 इंचाची पट्टी घेतलेली आहे. वरच्या साईडने अशा पद्धतीने फोल्ड केलं आणि जिथून चेन लावली तिथून आपल्याला 1/2 इंच अंतरावरती शिलाई लावून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण शिलाई लावून घ्यायची आहे 1/2 इंच अंतरावरती. परत फोल्ड करून आपल्याला अशा पद्धतीने आपली झिप रेडी करायची आहे, जेणेकरून मागून देखील आपलं फिनिशिंग छान येणार. आणि ते फिनिशिंग छान आलं की आपला फ्रॉक पण चांगला होईल आणि चेनमध्ये पण आपला कापड कुठेच फसणार नाही. इथे आपल्याला कॉर्नरपर्यंत आलेलं आहे. इथे एक मी प्लीट घेतली, प्लीट घेऊन झाल्यानंतर परत इथपर्यंत निडल आणली. मशीनला सिंगल फूट लावून घेतलेलं आहे कारण की चेन इथे नीट बसणार नाही म्हणून. इथे आणखी मी एक प्लीट टाकलेली आहे आपला स्क्वेअर व्यवस्थित नंतर फोल्ड झाल्या पाहिजे म्हणून. इथे प्लीट टाकून झालं की परत इथपर्यंत आपल्याला मशीनची स्टिच लावून घ्यायची आहे. इथपर्यंत स्टिच आली की परत आपल्याला कापड असा सरळ करून घ्यायचा आहे. आणि आता इथे सरळ आपल्याला डायरेक्टली स्ट्रेट शिलाई लावून घ्यायची आहे. अशा पद्धतीने वरपर्यंत आपल्याला स्ट्रेट शिलाई लावून घ्यायची आहे आणि चेनमध्ये डबल फोल्ड करून आपल्याला स्टिच लावायची आहे नंतर परत. तर इथे मी एक्स्ट्राचा कापड कट करून घेते. चेन मला एवढीच शिल्लक ठेवायची आहे. चेन देखील कट करते आणि यातला थोडा कापड देखील कट करायचा आहे. कापड देखील एक्स्ट्रा कट करून घेतला. हा देखील कापड मी असा फोल्ड केला आणि स्टिच लावून घेतलेली आहे. स्टिच लावून झाली. इथे बघा, माझी पट्टी थोडी मला जास्त वाटतं. हा एक्स्ट्राचा कापड कट करून घ्यायचा आपल्याला आणि ही पट्टी थोडी जास्त वाटतं तर मी थोडी कट करून घेणार आणि कट करून झाल्यानंतर परत डबल फोल्ड करून अशी स्टिच लावून घेणार. इथे बघा, कट केली आणि अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला वरच्या बाजूने स्टिच लावायची आहे कारण की हा कापड आपला चेनमध्ये जायला नको आणि चेन इझिली आपली निघायला हवी म्हणून. अशा पद्धतीने आपल्याला स्टिच लावून घ्यायची आहे संपूर्ण याला. आधी सिंगल प्रेशर फूटने म्हणजे आपण जिथून चेन लावली आहे तिथे आपल्याला हे करायचं आणि नंतर वरून प्रेस शिलाई लावायची आहे. हा कापड मग आपला आतमध्ये चालला जाणार. इथे कॉर्नरवरती आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे. इथपर्यंत स्ट्रेट फोल्ड केलं नंतर आपल्याला हा कापड आणखी एक फोल्ड टाकून असाच करून घ्यायचा. इथे स्क्वेअर आपला नीट यायला हवा. आणि अशाच पद्धतीने संपूर्ण आपल्याला स्टिच लावून घ्यायची आहे. म्हणजे चेन आपली कवर कशी होईल हे बघायचं आहे. आणि चेन जर आपली कवर झाली तर संपूर्ण फ्रॉक आपला खूप छान रेडी होणार कारण की आपली शोल्डरची शिलाई, फिटिंगची शिलाई, घेरा जॉईंट केला ती शिलाई ही कुठेच दिसणार नाही. मग साध्या चेनची पण शिलाई आपली दिसणार नाही अशा पद्धतीने जर आपण चेन कवर केली आहे तर. आता इथे पण आपल्याला डबल फोल्ड करायचं आहे. परत एक्स्ट्रा कापड वर येत असेल तर खाली दाबायचं आहे किंवा एक्स्ट्रा तिरका जास्त कापड होत असेल तर थोडा कॉर्नर कट करून घ्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने स्टिच लावून घ्यायची आहे. आता बघा, इथे आपण कवर करून झालेली आहे. आता हा पार्ट मी असा पलटवला आणि वरून आपल्याला शिलाई लावून घ्यायची आहे संपूर्ण याला. आता इथे वरच्या बाजूने आपल्याला स्ट्रेट शिलाई लावून घ्यायची आहे आणि चेन आपली ही नीट लागली आहे. एकदा आपल्याला चेक करून घ्यायचं आहे चेन आपली कशी लागली आहे आणि कशी नाही लागली आहे. आणि मी चेन कशी लावायची याचा व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे, जर लावता येत नसेल तर बघा. आणि तुम्ही याची फिनिशिंग बघा, मागून चेनची किती छान आलेली आहे आणि समोरून पण बघा. आता इथे आपल्याला घेरे सगळे जॉईंट करून घ्यायचे आहे आपले वेगळे. तर इथनं आपल्याला कापड पकडायचं आहे आणि स्टिच लावून घ्यायचं आहे. म्हणजे चेन आपली जिथून झाली तिथनं
इथे बघा अशा पद्धतीने इथे थोडा आणखी कापड मला पकडावं लागेल आणि स्टिच लावावी लागेल। अशाच पद्धतीने संपूर्ण घेरे इथे मी जॉईंट करून घेतलेले आहे। आता खाली डबल फोल्ड करून आपल्याला स्टिच लावून घ्यायची आहे। सॅटिनला देखील अशाच पद्धतीने डबल फोल्ड करून स्टिच लावून घ्यायची आहे आणि नेटला नाही लावायची आहे। नेटला आपण वरती प्रिल लावणार आणि हा या खाली आपल्याला कॅनकॅन लावायचा आहे। तर अशा पद्धतीने सगळे फोल्ड करून घेतलेले आहे। आता आपल्याला इथे ही प्रिल घ्यायची आहे। ही प्रिल आपल्याला इथे आता जॉईंट करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने प्रिल जी आहे ती आपली संपूर्ण साईडने जॉईंट करून घ्यायची आहे। माझी तुम्हा सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून देखील सांगा की फ्रॉक कसा वाटला आहे आणि कोणत्याही साईजसाठी तुम्ही एक स्टँडर्ड माप घेऊन घेतलं बाळाचं आणि नंतर फ्रॉक केला तर याच पद्धतीने आपल्याला फ्रॉक आपला स्टिच करायचा आहे। आता इथे आपण कॅनकॅन पट्टी लावणार आहोत। तर ही बघा, ही 2 इंचाची कॅनकॅन पट्टी घेतलेली आहे। सगळ्यात आधी हा कॉर्नर आपल्याला फिनिशिंगसह करायचं आहे, म्हणजेच इथे मी एक अस्तर घेतलं आणि याला डबल फोल्ड करून अशा पद्धतीने स्टिच लावली। एक्स्ट्राचं कापड इथे कट करायचं आहे। कट करून झालं की आपल्याला कापड हा परत मी एकदा याला जवळून स्टिच लावते। माझा हा कापड थोडा निघलेला आहे कारण की कॅनकॅनच्या दुरून आपल्याला थोडी स्टिच लावावी लागतं। हा कापड आपल्याला आता पलटवून घ्यायचा आहे। पलटवून झाला की आपल्याला इथे स्टिच लावून घ्यायची आहे। इथे बघा, स्टिच लावून झाली म्हणजेच कॅनकॅनचे दोरे निघणार नाही, वायर निघणार नाही आणि ते रुतणार नाही नंतर। अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण याला 1/2 इंच पकडून शिलाई लावून घ्यायची आहे। खालच्या बाजूने शिलाई पूर्ण आपल्याला ही पट्टी कवर करायची नाही कारण की अंब्रेलामध्ये आपला फ्रॉक आहे आणि पूर्ण पट्टी जर कवर केली तर तो थोडा म्हणजे कॅनकॅन नीट बसणार नाही। ही जशी सुटसुटीत कॅनकॅन बसते तशी बाकीची बसणार नाही आणि वरच्या बाजूने देखील आपल्याला कॅनकॅनची एक म्हणजे प्रेस शिलाईवरून लावून घ्यायची आणि दोन्ही कॉर्नर बघा, एंड जिथे झालं तिथे देखील मी अस्तरने कवर केलेला आहे। अशा पद्धतीने संपूर्ण फ्रॉक आणि टॉप पार्ट जो रेडी केला होता त्याला मी अशा पद्धतीने लेस लावलेली आहे आणि हा फ्रॉक आपला रेडी झालेला आहे। घातल्यानंतर मी हा फोटो नक्की शेअर करेल आणि फ्रॉक कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले खूप खूप